Mercedes. Ok. डॉक्टर, अर्धांगवायू अनुवंशिक असतो का? हे काय नवीनच काढलं आता? नाही, गेले काही दिवस सारखं मला असं वाटतंय की मला आईसारखा अर्धांगवायू होणार आहे. सिरियसली डॉक्टर? तुम्हाला तसं काहीही झालेलं नाही आहे. एवढी वर्ष तुम्ही आईची शुश्रूषा केली, त्यांच्या सहवासात राहिलात, त्यांचे झालेले हाल बघितले, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं वाटतंय. पण हे सगळं तुम्हाला आता विसरून जायला हवं. मी तुम्हाला मागेसुद्धा सांगितलं होतं की तुम्ही बदल म्हणून कुठेतरी बाहेर फिरून या. मला नुसतं वाटत नाही डॉक्टर, मला चक्क जाणवत आहे ते. तुम्ही प्लीज हे सगळं थट्टेवारी नेऊ नका. हो, खरंच काहीही झालेलं नाही आहे तुम्हाला. जनरल विकनेस आहे. मी लिहून देतो ती टॉनिक घ्यायची. हो, असं काय करता डॉक्टर? नुसते अशक्तपणानं मेंदूला मुंग्या येतात का? मला खूप भीती वाटते आजकाल. वाटतं आईसारखाच मला अर्धांगवायूचा झटका येणार आहे. तसं काही असेल ना डॉक्टर, तर मला फ्रँकली सांगा हा प्लीज. म्हणजे नशिबात जे काही असेल ना ते सगळं भोगीन मी, पण डोक्यावर ही टांगती तलवार नको. खरं तर आई गेल्यानंतर 15 दिवसातच माझ्या लक्षात आलं होतं की मध्येच माझ्या हातापायांना बारीक कंप सुटतो आणि थोड्या वेळातच सगळं काही नॉर्मल होऊन जातं. म्हातारपणी जाणवणारी ही सगळी लक्षणं मला वयाच्या 32व्या वर्षी जाणवतात डॉक्टर. पुढच्या धकाधकीच्या आयुष्यात कधी कधी ही लक्षणं जाणवतही नाहीत की मुंग्या येतच नाहीत. मांजरांना उंदराला खेळवून खेळवून मारावनात तसा रोग आहे हा. जिजवून जिजवून मारणारा असा नुसता विचार जरी मनात आला ना डॉक्टर की त्यापेक्षा असं वाटतं की आपली जीवनयात्रा आपणच संपवून टाकलेली काय वाईट. अहो, तुम्हाला खरंच काही झालेलं नाही. मग हे काय सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत? तुम्ही मनाचंच सांगताय असं कुठे म्हणालो मी. खरं तर तुम्हाला जे वाटतंय ते अगदी बरोबर आहे. म्हणजे काय? या अशा परस्पर विरुद्ध बोलण्याचा काय अर्थ होतो डॉक्टर? तुमची हरकत नसेल तर मी काही खाजगी प्रश्न विचारू शकतो का तुम्हाला? हो. थँक्यू. मला एक सांगा, तुम्ही लग्न करायचंच नाही असा काही निश्चय केलाय का? नाही, तसं नाही. पण तशी संधी मिळाली नाही आणि नंतरही त्याची काही गरज वाटली नाही म्हणून नाही केलं. संधी मिळाली नाही? नाही, त्याचं काय झालं की आईची जबाबदारी कुणीतरी घ्यायला हवी होती ती मी घेतली आणि मग आई सकट कोणी मला स्वीकारायला तयार नाही झालं. नाही, पण आता तुम्ही आईच्या जबाबदारीतून मोकळ्या झालात ना. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही अजूनही लग्न करू शकता. पण त्याआधी माझं हे डोक्याला मुंग्या येणं थांबलं पाहिजे ना डॉक्टर. लग्न झाल्यानंतर ते आपोआप बंद होईल. म्हणजे काय? लग्नाचा आणि आजाराचा काय संबंध आहे? अहो, अगदी अगदी जवळचा संबंध आहे. हे सारे तुमच्या मनाचे खेळ आहे. म्हणजे मी लग्नासाठी झुरतीये असा निष्कर्ष काढताय तुम्ही? तर त्यात कमीपणा कसला? हा तर निरोगी शरीराचा धर्मच आहे. मग इतके दिवस कुठे होती त्या डोक्याला मुंग्या? कुठे गेला होता इतके दिवस हा निरोगी शरीराचा धर्म? तुमच्या मनाला एक प्रकारची जाणीव गोचते की आपण एकटे पडले आहोत, पुढे आपलं कोण पाहणार, आपलं काय होणार, त्यातूनच हे मनाचं दुखणं उभं राहिलं. तुम्ही तुमच्या मनाकडे अजिबात लक्ष देत नाही म्हणून तुमचं मन असे काहीतरी खेळ करून तुमचं लक्ष त्याच्याकडे वळवत आहे. तुमच्या ह्या दुखण्याला शरीरात कुठेच आधार नाही आहे. म्हणून म्हणतो लग्न करा.